देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी 11 वर्षांपासून 1 रुपयाही त्यांनी पगारवाढ घेतलेली नाही आहे. त्यांनी सलग 11व्या वर्षी 15 कोटी रुपये वार्षिक वेतन घेण्याचा क्रम राखलेला आहे. कंपनीच्या 2019-20 या आर्थिक वर्षाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे. मात्र कंपनीतील सहकाऱ्यांच्या पगारांमध्ये 20 कोटींचा पगार जो आहे तो त्यांच्या घरात गेलेला आहे. फोर्ब्सच्या यादीत नेहमीच आघाडीचा क्रम राखणारे अंबानी हे देशातील निवडक श्रीमंत व्यक्तींमध्ये गणले जातात. अंबानी यांनी 2008-09 या वर्षापासून आपलं वेतन, इतर लाभ, भत्ते आणि कमिशनपोटी 15 कोटी रुपये इतकीच रक्कम कायम ठेवलेली आहे. तत्पूर्वी त्यांचं वार्षिक वेतन 24 कोटी रुपये इतकं त्यांचं वार्षिक वेतन आहे. मुकेश अंबानी यांचे जवळचे नातेवाईक आणि सहकारी निखिल मेस्वानी आणि हितल मेस्वानी यांच्यासह अन्य पूर्णवेळ संचालकांना मोठी पगारवाढ देण्यात आलेली आहे. निखिल आणि हितल मेस्वानी यांचा वार्षिक पगार 20 कोटी 57 लाख इतका झालेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. सबस्क्राईब करा आमचं चॅनल आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तसंच डाउनलोड करा आमचं ॲप आणि भेट द्या आमच्या वेबसाईटला www.amnews.live.